मलकापूर येथील प्रशस्त त्रिरत्न बुद्ध विहारात भगवान बुद्धाच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना बुद्ध गयाचे भंते महास्तवीर विशुदानंद बोधी व संघाद्वार विधिवत करण्यात आली. नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांच्या 3 वर्षाच्या अथक प्रयत्नातून या विहाराच्या संकल्पपूर्तीचा सोहळा भीमनगर येथे बुद्धमूर्ती स्थापनेने साजरा करण्यात आलाय. बुद्ध विहार निर्माणासाठी विद्यमान खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, तत्कालीन आमदार चैन सुखजीत संचेती यांच्या स्थानिक विकास निधीचे सहकार्य लाभले. प्रतिष्ठापना करण्यात आलेली बुद्धमूर्ती मुरादाबाद येथून 1,60,000 रुपयाची असून भारतीय आशीर्वाद मुद्रा असलेली आहे. माजी फौजदार रमेश धनदर यांच्यामार्फत ती मागवण्यात आली. यासाठी स्थानिक बौद्ध उपासक उपासिकांनी आर्थिक योगदान दिले. आयुष्यमान कुणालभाई वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजिलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपविभागीय पोलीस अधिकारी दौलतराव मोरे औरंगाबाद हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार चैनसुख संचेती, माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख, भारतीय स्टेट बँकेचे माजी व्यवस्थापक ॲडव्होकेट अरुण इंगळे, समतेचे निळे वादळ, जिल्हाध्यक्ष अशोक दाभाडे, मलकापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक राजदेव आदींसह भीमनगर व परिसरातील असंख्य नागरिक उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सुरुवातीला बुद्धमूर्तीची भव्य मिरवणूक बुद्ध शरण गच्छामीच्या धीर गंभीर आवाजात श्वेत वस्त्र परिधान केलेल्या उपासक उपासिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. संपूर्ण रस्ता गुलाब पुष्पांनी आच्छादला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BN सुरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन धम्मदास वानखेडे यांनी केले. रवींद्र इंगळे यांनी सपत्नीक 11 भिक्षूंना कठीण ची वरदान केले. विहाराच्या निर्मिती व बुद्धमूर्ती स्थापनेसाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल अशांतभाई वानखेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समूह भोजनाने कार्यक्रमाची सांगताही करण्यात आली. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.